कोल्हापूर शहरातील आंबेडकरी अनुयायांसह विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळींनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं. राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, राजेश मुन, रामपाल सिंह यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार, हंसराज आहिर आणि अंजली घोटेकर यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी अनुयायांना जयंती प्रीत्यर्थ शुभेच्छा दिल्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी असून अनुयायांनी बाबासाहेबांचे माणुसकीला श्रेष्ठ बनवण्याचे विचार आत्मसात करावेत असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतामुक्त भारताचं स्वप्न बघितलं, भयमुक्त भारताचं स्वप्न बघितलं, भूकमुक्त भारताचं स्वप्न बघितलं, भारतातील सर्व जनतेला समता ममता बंधुत्व या माध्यमातून न्याय मिळण्याचं स्वप्न बघितलं, त्याचा संकल्प आज इथं चंद्रपूरकर वासियांच्या सोबत आम्ही सर्वांनी घेतला आणि महामानव बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारावर समता ममता बंधुत्वाच्या मार्गावर या चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेसोबत मार्गक्रमणा करत बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आजच्या या पवित्र दिवशी घेण्यात आला आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न विश्वरत्न म्हणून आम्ही त्यांना गौरव करतो. त्यांचा जयंती पर्व आहे. या निमित्तानं मी सर्व देशवासियांना आणि सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा देत आहे. आणि हा देश लोकशाही प्रधान देश आहे. त्याचे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांचा उल्लेख आपण करतो. पण लोकशाहीची स्थापना झाली त्या घटनेमुळे झालेली आहे. त्या लोकशाहीचा आपण सन्मान करू. बाबासाहेबांना खरी आपण आदरांजली पाहत असतो. आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी बाबासाहेबांच्या नावानं आणि बाबासाहेबांचं महत्त्व समजून त्यांची महत्ता जाणून त्या देशामध्ये त्यांच्या काळामध्ये 5 असे तीर्थ निर्माण केलेले आहेत की जन्मस्थानापासून शिक्षणस्थानापासून तर त्याचा ज्या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले ते ज्या ठिकाणी दहन झालं त्यांचं अंत्यसंस्कार त्याही ठिकाणी या देशाला प्रधानमंत्र्यांनी पंचतीर्थ म्हणून घोषणा केलेली आहे. याचा अर्थ आम्ही समजू शकतो की ते किती महान व्यक्तित्व होतं, व्यक्तिमत्व होतं. आम्हा सर्वांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. अशा बाबासाहेबांना या ठिकाणी आम्ही आदरांजली अर्पण करण्याकरता आलेलो आहोत. सर्व देशवासियांना आणि या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि ही जयंती चंद्रपूर शहरामध्ये अतिशय उत्साहानं साजरी होत आहे. अनेक बांधव आमचे भगिनी आणि सगळ्याजणी या ठिकाणी येऊन महामानवाला वंदना करण्याकरता या ठिकाणी सगळे एकत्रित झालेले आहे. मी सुद्धा चंद्रपूर शहर महानगरपालिकेची महापौर या नात्यानं सर्व जनतेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. ज्या बाबासाहेबांनी घटनेच्या आधार घेऊन घटनेमध्ये महिलांना समान न्याय दिलेला आहे अशा बाबासाहेबांना मी वंदन करते.